राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यासाठी शुक्रवारी विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच ग्रामपंचायत निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. मुदत संपणाऱ्या 240 ग्रामपंचायतींमध्ये प्रभागनिहाय आरक्षण सोडत 9 फेब्रुवारी रोजी आहे, तर 23 फेब्रुवारी रोजी अंतिम आरक्षण प्रसिद्ध करण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता जारी होण्याची शक्यता आहे. मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात होणे अपेक्षित होते, परंतु निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला नाही. त्यातच लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली, त्यामुळे लोकसभेनंतरच ग्रामपंचायत निवडणुका होतील असा अंदाज राजकीय पक्षांनी बांधला होता. परिणामी पक्ष, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार सुस्त राहिले होते. आता प्रभागनिहाय आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाल्याने या सर्वांचीच धावपळ सुरू झाली आहे. या 240 ग्रामपंचायतींमध्ये पनवेल तालुक्यातील 15, उरण तालुक्यातील 7, कर्जत तालुक्यातील 30, खालापूर 3 आणि पेणमधील 18 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.